सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. एक संगीतकार या नात्याने माझ्या चाली मी अनेक गायक गायकांना शिकवलेले आहेत. या अनेक गायकांनी माझी गीतं गायली आहेत. जगविख्यात गायिका लता मंगेशकर यांनी कामापुरता मामा या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आणि त्यातलं जीवनात ही घडी अशीच राहू दे हे मी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत अतिशय लोकप्रिय झालं. माझी काही मित्रमंडळी मला विचारतात का हो लताबाईंना तुम्ही गाणं शिकवलं किती वेळ लागला एक गाणं बसवायला. मी माझ्या मित्रांना एक उदाहरण देऊन सांगतो. आपण आरशासमोर उभं राहिल्यावर आरशात आपलं प्रतिबिंब यायला किती वेळ लागतो? बस तेवढाच वेळ लताबाईंना एक गाणं आत्मसात करायला लागतो. तर ऐकूया लताबाईंचा तो लाघवी आवाज. Oh, no.